तर ज्याला तुम्ही प्रेम समजताय ते म्हणजे काही क्षणांचा गोडवा जर प्रेम खरं असेल तर ते कोणत्याही व्यक्तीशिवाय होईल प्रत्येक क्षणी जीवनात तुम्हाला तो तु गोडवा माहीत असला पाहिजे तुम्ही निरंतर प्रेमात पडलं पाहिजे अगदी प्रत्येक गोष्टीच्या ते सगळं अवलंबून आहे तुमची प्रेमाची काय कल्पना आहे यावर जर तुम्ही प्रेमात पडलात एका स्त्रीच्या एक पक्षी एक मुंगी एक झाड आणि काहीतरी मग तुमचं प्रेम कोणत्याही गोष्टीमुळे नाहीयेत तुम्ही फक्त प्रेमात पडत आहात जर सतत तुम्ही प्रेमात पडत असाल फक्त स्त्रियांच्याच म्हणजे याचा अर्थ आहे तुमचं प्रेम तुमच्या हार्मोन्समुळे तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे तर जे वेगळ्या एका गोष्टीमुळे घडलंय तुम्हाला त्याला प्रेम नाव द्यायचंय ते ठीक आहे मी म्हणत नाहीये त्यात काहीच प्रेम नाही प्रेम आहे पण काय खरं आहे आणि काय खोट आहे ही अशी गोष्ट नाही जी तुम्ही ठरवता या कारणानं बरं का काय घडलं आणि काय घडलं नाही हा तुम्हाला कसं वाटलं याचा प्रश्न आहे मग त्याचा शेवट लग्नात झाला आणि तुम्हाला लक्षात आलं की ते प्रेम नव्हतं किंवा त्याचा शेवट त्या पद्धतीनं झाला नाही आणि तुम्हाला वाटलं की ते खरं प्रेम होत जे यशस्वी झालं नाही हे तुमच्यावर आहे तुम्हाला ते कसं हाताळायचं पण मुळात प्रेमाचा अर्थ असा आहे की जर जर तुमचं भौतिक शरीर खूप प्रसन्न झालं साधारणपणे आपण याला म्हणतो आरोग्य आणि सुख जर तुमचं मन खूप प्रसन्न झालं तर आपण याला म्हणतो शांती आणि आनंद जर तुमच्या भावना खूप प्रसन्न झाल्या तर आपण याला म्हणतो प्रेम आणि करुण जर तुमच्या जीवन ऊर्जा खूप प्रसन्न झाल्या तर आपण याला म्हणतो अत्यानंद आणि परमानंद तर ज्याला तुम्ही प्रेम म्हणून पाहत आहात ते म्हणजे काही क्षणांचा गोडवा आता तुम्हाला वाटतं कुणामुळे तरी ते घडलं तुमच्या आत कदाचित कुणीतरी चालना दिली असेल त्याला कुणीतरी ते उत्तेजित किंवा प्रेरित केलं असेल तुमच्यात पण मुळात त्या तुमच्या भावनाच्या खूप गोड होत आहेत ज्याला तुम्ही प्रेम म्हणत प्रेम जर खरं असेल तर ते कोणत्याही व्यक्तीशिवाय घडेल जर ते खरोखरच खरं प्रेम असेल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या भावना अगदी गोड बनवल्या आहेत मग इथं एक पुरुष आहे की इथं स्त्री आहे की एक झाड आहे की मुंगी आहे की हत्ती आहे हा मुद्दाच नाहीये तुम्ही फक्त तुमच्या भावना गोड केल्या आहेत एव्हरीथिंग यू जे काही तुम्ही पाहता तुमच्यात विशिष्ट गोडवा आहे त्याप्रती तेच प्रेम आहे आता हे सतत एक दोन तीन चार पाच सगळ्या स्त्रिया आहेत ते हार्मोन्स मुळे घडतय मी म्हणत नाहीये त्यात काही चुकीचं आहे पण तुम्ही त्याच्या मर्यादा समजून घेतल्या पाहिजेत तर जर त्याचं रूपांतर एका कायमच्या बंधनात लग्नाच्या स्वरूपात होत असेल तर तुम्हाला वाटतं ते यशस्वी आहे जर ते नाही झालं तर तुम्हाला वाटतं ते अयशस्वी हे असं असण्याची गरज नाहीये मला आनंद होईल जर तुम्ही प्रेमात पडलात तीन अब्ज स्त्रियांच्या आणि राहिलेल्या तीन अब्ज पुरुषांना सुद्धा सोडू नका जर तुम्ही तीन अब्ज स्त्रियांच्या प्रेमात पडलात तर ते हार्मोन्स नसेल ते फक्त प्रेम असेल मी प्रेमात आहे जगातल्या सगळ्या स्त्रियांच्या आणि पुरुषांच्याही आणि मुंग्यांच्याही आणि ज्या मातीवर मी चालतो ती सुद्धा हे झाड ज्याच्या खाली आपण बसलोय सध्या जे काही तुम्ही पाहता तुमच्या भावना गोड आहेत त्याच्याप्रती हेच प्रेम आहे आणि प्रेम हे काही कुणाबद्दल नाहीये हे तुम्ही प्रसन्न होण्याबद्दल आहे खरोखर प्रसन्न आणि हे बरोबर आहे का चूक आहे का हे असं काही नाहीये ती एक बुद्धिमान पद्धत आहे जगण्याची जगात आधीच पुष्कळ दुःख आहे कितीही काळजीपूर्वक तुम्ही चाललात तरी तुम्ही या तु। ना त्या गोष्टीत पडालच जेव्हा वास्तव असं आहे तुम्हाला स्वतःच दुःख निर्माण करण्याची गरज नाही फक्त तीन वेळा तुमच्या जीवनात तुम्ही प्रेम केलं मला वाटतं तुम्ही दुर्दैवी आहात कारण इतर वेळी तुम्हाला तो गोडवा माहीत नव्हता जीवनाच्या प्रत्येक क्षणी तो गोडवा तुम्ही अनुभवला पाहिजे तुम्ही निरंतर प्रेमात पडलं पाहिजे अगदी प्रत्येक गोष्टीच्या स्त्रियांचाही त्यात समावेश आहे काय अडचण आहे त्यांच्यासोबत कारण तुम्ही तीन अब्ज स्त्रियांशी बंधनात बांधले जाऊ शकत नाही म्हणून तुम्ही एक निवडता एक सोयीस्कर जर तुम्ही पाच स्त्रियांशी लग्न केलं लग। मग तुम्हाला कळेल ते फार गैरसोयीच आहे हो ना yes. <laughs> एक सोयीस्कर आहे आणि सर्वात महत्वाचं की का तुम्ही एकाशी बंधनात बांधले जात कि किमान एका व्यक्ती बरोबर तुमच्या संबंध जीवनात तुम्हाला असं कोणीतरी हवंय ज्याच्यासोबत पूर्ण मोकळीक आहे जर तुम्ही नवीन माणसाकडे गेला तिथं नेहमीच थोडासा बर का थोडीशी खरखर आणि डॉपेस होत असतात डॉपेज चालू असतातच नवीन माणसासोबत एका व्यक्तीसोबत तुम्हाला आरामात राहायचं आहे जिथं तुम्हाला डॉपेज खेळावे लागणार नाहीत किमान एका व्यक्तीसोबत तुम्हाला पूर्ण आरामात राहायचं असतं तीच कल्पना आहे का तुम्हाला किमान एक व्यक्ती हवी आहे कारण तुम्ही अजून तो टप्पा गाठला नाहीये जिथे तुम्ही सहज आरामात आहात आपसुकच प्रत्यक्ष जीवनासोबत तुम्ही सभोवतालच्या जीवनाच्या संबंध सृष्टीसोबत आरामात राहूच शकत नसल्यामुळे जीवनाच्या लाखो रूपांसोबत पूर्णपणे किमान एका व्यक्तीसोबत तुम्हाला ते मिळवायचं आहे तीच इच्छा आहे एखादा बंद शोधण्याची किंवा निर्माण करण्याची तर जे लोक त्या पलीकडे पाहतात ते असे लोक आहेत ते एका व्यक्तीसोबत आरामात असण्याला फार महत्व देत नाहीत कारण आता ते कशासोबतही आरामात राहू शकतात ते पूर्णपणे निवांत आहेत प्रत्येक गोष्टीसोबत या अस्तित्वात आता त्यांना काही गरज वाटत नाही एक बंध निर्माण करण्याची जिथे फक्त एका ठिकाणी काही आराम मिळतोय बाकीच्या ठिकाणी तुम्ही युद्धाप्रमाणे आहात नेहमीच स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत एक ठिकाण जिथं तुम्ही तुमची सुरक्षा यंत्रणा शिथिल ठेवू शकता कारण फक्त जेव्हा तुम्ही तुमची सुरक्षा यंत्रणा जरा बाजूला ठेवाल तेव्हाच काहीतरी सुंदर घडेल तुमच्या आत आणि स्वतःचं संरक्षण करण्याची गरज संपली आहे तर ही कल्पना कुटुंब रचना निर्माण करण्याची आणि आणखी मोठ्या ओळखी समुदायाच्या राष्ट्राच्या आणि आणखी काही फक्त असं ठिकाण निर्माण करण्यासाठी जिथं तुम्ही तुमची सुरक्षा यंत्रणा जरा खाली ठेवू शकाल फक्त एका विशिष्ट आरामाच्या स्थितीत राहण्यासाठी कारण फक्त त्या आरामात इतर शक्यता अभिव्यक्त होऊ शकतील अन्यथा तुम्ही फक्त एका प्राण्याप्रमाणे जगाल सतत स्वतःला जपण्याचा प्रयत्न करत तर प्रेमाकडे एक शक्यता म्हणून पाहिलं गेलंय त्या स्वरक्षणाच्या भावनेच्या पलीकडे जाण्यासाठी जिथं तुम्ही स्वतःला जपून ठेवण्याचा प्रयत्न करत नाहीये तुम्ही स्वतःला उधळून देण्याचा प्रयत्न करत आहात कशाला तरी किंवा कुणाला तरी त्यासाठी तुम्हाला व्यक्तीची गरज नाही तुम्ही ते करू शकता सहज जीवनासोबत